मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, त्यासाठी आपण विद्यार्थी म्हणून लिखाण केलंय. शिकण्याची लाज न बाळगता एखादी बाब प्रत्येकानं मुळापासून समजावून घेतली पाहिजे. म्हणून अखेरपर्यंत विद्यार्थी समजूनच जगावं असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी केलंय. अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा विद्या प्रसारक समाज आणि थिंक ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मार्गदर्शन करताना गोडबोले बोलत होते. यावेळी सुनंदा आणि रीमा तसेच राजाभाऊ अमरापूरकर, माजी कुलगुरू डॉक्टर सर्जराव निमसे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक अच्युत गोडबोले आणि लेखिका दीपा देशमुख यांना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी गोडबोले म्हणाले की जे करायचे ते अगदी मनापासून करा. मला ऐन तारुण्यामध्ये कर्तृत्ववान माणसे भेटली आहेत, त्यामुळे चांगली पुस्तके वाचायला मिळाली, त्यांचा उपयोग लिखाणात झालाय असे सांगत अभिनेता म्हणून सदाशिव अमरापूरकर यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय. पहिली गोष्ट, मला आणि दीपा देशमुख आम्हाला सदाशिव अमरापूरकरांच्या नावाचा पुरस्कार मिळतोय ह्याचं मला अतिशय आनंद होतोय. सदाशिव माझा खूप चांगला मित्र होता आणि सदाशिवचं काम म्हणजे प्रत्यक्ष चित्रपट नाटक शिवाय याच्या शिवाय सुद्धा त्याचे सामाजिक काम होतं, त्याची मतं होती त्याच्याशी मी पूर्ण सहमत होतो. अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा काही सामाजिक गोष्टी असतील त्याबाबतीत त्यांनी अगदी पूर्ण झोकून देऊन काम केलं होतं. मलाही अतिशय त्या अनेक गोष्टींची अशी आस्था होती, त्यामुळे अशा माणसाच्या नावाचा पुरस्कार मला देण्यात येतोय नगरसारख्या गावामध्ये शहरामध्ये, त्याचा मला अतिशय आनंद होतोय. हा उत्साह कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट तरुणांनी ऑर्गनाईज केला होता. अति तरुणांचा उत्साह प्रचंड ग्रेट. मला माझ्या लिखाणामध्ये आत्ता ज्या जो पुरस्कार मिळतो तो दीपा देशमुख बरोबर मिळतोय. कॅनव्हास आणि जीनियस या दोन अतिशय मोठ्या आणि उत्कृष्ट पुस्तकांमध्ये तिचं सहकार्य आणि तिचं काम खूप मोठं आहे आणि मला असं वाटतं की त्या लोकांचा प्रतिसाद त्या पुस्तकाला खूप मोठा आहे. त्यामुळे विज्ञान आणि कला या दोन्ही बाबतीत हे जे काम झालेलं आहे त्यामुळे हा पुरस्कार आम्हाला मिळतोय, त्याबद्दल मला खूप छान वाटतं. पुरस्काराला उत्तर देताना लेखिका दीपा देशमुख म्हणाल्या की एक स्त्री म्हणून संघर्ष करतच वाटचाल करावी लागली आहे. या वाटेवर खूप ताकदीची माणसे भेटली. हा पुरस्कार आम्हा व्यक्तींना मिळाला नसून आमच्या कला, विज्ञान आणि सामाजिक योगदानाला मिळाला आहे. नमस्कार. आज नगरसर न्यू कॉमर्स आणि कला कॉलेज आणि थिंक ग्लोबल फाउंडेशनचे किरण काळे यांनी नगरचं भूषण असलेले सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने आम्हाला पुरस्कार दिला आहे, म्हणजे हा खरं तर आमच्या कामाचा सन्मान आम्ही समजतो. आणि कला आणि विज्ञान हे तर सदाशिव अमरापूरकरांनी पसरवलंच, पण त्याबरोबर त्यांचं जे सामाजिक काम आहे त्याचा गौरव आम्हाला जास्त वाटतो. आणि आज जो नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आणि प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आम्ही नगरवासियांचे मनपूर्वक आभारी आहोत. आमच्या कामाला हा सगळा प्रतिसाद खूप पुढे बळ देवो किंवा देईल अशी खात्री मला वाटते. मी पुनश्च आपल्या सगळ्यांचेच आभार मानते आणि थांबते. गोडबोले आणि देशमुख या दोनही पुरस्कर्त्यांनी प्रत्येकी 21,000 पुरस्कारांची रक्कम फाउंडेशनला पुढील उपक्रमांसाठी देणगी म्हणून दिली आहे. स्वराज खोबरे, सी 24 तास, अहमदनगर.